महापालिकेचा घरफाळा पाणीपट्टी नगररचना इस्टेट परवाना आणि अग्निशमन विभागाच्या करांची वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाढवावी अशी सूचना आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी वसुली विभागाच्या आढावा बैठकीत केली कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्यानं नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून महापालिकेची देयका तत्काळ भरावीत असं आवाहनही आयुक्तांनी कलि महापालिकेच्या विविध विभागाच्या वसुलीबाबतचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली कोरोनामुळं महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्यानं सर्व विभाग प्रमुखांनी मागणी आणि थकबाकी वसुलीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू करावी मार्च दोन हजार एकवीस अखेरच्या वसुलीचं नियोजन आत्ताच करण्यात यावं अशी सूचना आयुक्तांनी केली इथून पुढं दर आठवड्याला वसुलीबाबत आढावा घेण्यात येईल पाणीपुरवठा विभागानं वसुलीची मुदत संपलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी विलंब लावू नये अशा सूचना जल अभियंता बीएम कुंभार यांना दिल्या स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी दोन हजार सोळापासून बंद करण्यात आली असून त्यापूर्वीच्या कालावधीची लेखापरीक्षकामार्फत व्यापाऱ्यांची तपासणी करून स्थानिक संस्था कर आकारणी करण्यात येत असल्याचं अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सांगितलं येत्या मार्चपर्यंत कॅम्प लावून एलबीटीची पाच कोटी रुपयांची वसुली करण्याचं नियोजन असल्याचं विलास साळोखे यांनी सांगितलं घरफाळा विभागाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात असून आज अखेर एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये वसूल झालेत तर सव्वीस हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आलेत पाच लाखाच्या वर थकबाकी असलेल्या घरफाळाधारकांना नोटिसा काढण्याचं नियोजन केलंय असं कर निर्धारक संजय भोसले यांनी सांगितलं तर पंचावन्न कोटी रुपयांचा पाणीपुरवठा विभागानं उद्दिष्ट ठेवल्याचं जल अभियंता कुंभार यांनी नमूद केलं